Student, now let us learn about the fuse wire. Fuse wire is used to protect domestic appliances. जे आपल्या घरी domestic appliances असतात त्यांना protect करायसाठी आपण काय वापरतो तर fuse wire. It is made up of a mixture of substance and as a pacific melting point. एक प्रकारच्या मिक्सचरची सबस्टेंसच्या मिक्सचरची ती बनवली असते आणि त्याचा पॅसिफिक मेल्टिंग पॉईंट असतो. इट इज कनेक्टेड इन सिरीज टू द इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. आणि ती कशी कनेक्ट केलेली असते फ्यूज वायर, तर सिरीजमध्ये. इफ फॉर सम रिझन द करंट इन द सर्किट इन्क्रीजेस एक्सेसिवली, जर सर्किटमधला करंट खूप वाढला, द फ्यूज वायर गेट्स हीटेड अप अँड मेल्ट्स. त्यावेळी काय होतं तर ती फ्यूज वायर गरम होते आणि ती मेल्ट होते. द सर्किट गेट्स ब्रोकन अँड द फ्लो ऑफ करंट स्टॉप्स. असं झाल्यावर सर्किट जे आहे ते तिकडेच ब्रोक होतं, तुटतं आणि मग करंट फ्लो होणं स्टॉप होतं. दस प्रोटेक्टिंग द अप्लायन्सेस. आणि आपल्या वस्तू शाबूत राहतात किंवा नीट राहतात. This wire is fitted in the grooves in the body of a porcelain-like non-conducting material. Porcelain करून material आहे, याच्यामध्ये ही wire fit केली जाते. For domestic use, the fuse wire with upper limit of 1 ampere, 2 ampere, 3 ampere, 4 ampere and 5 ampere and 10 ampere are used. Let us see the cartridge fuse and the ceramic fuse. हा फ्यूज आपण बघितलेलाच असेल. So you have understood what is fuse wire. Now let us move on to the next topic.